या पोर्टलचं उद्घाटन अमित भाई दिल्लीला देखील करू शकले असते, त्याचं उद्घाटन ते गुजरातमध्ये देखील करू शकले असते, पण खऱ्या अर्थानं सहकाराची पंढरी महाराष्ट्र आहे. अमित भाईंनी त्यातनं असा मार्ग काढला की त्या ठिकाणी वर्षानुवर्ष जे कोणाला जमलं नव्हतं ते झालं आणि हा इन्कम टॅक्स रद्द करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. त्यांची कर्मभूमी जरी गुजरात आणि देश असेल तरी देखील जन्मभूमी महाराष्ट्र आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रामध्ये केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री माननीय अमितभाई शहाजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्राची भूमी ही सहकाराची भूमी आहे. आपल्याला कल्पना आहे की पद्मश्री विखे पाटीलजी असतील, वैकुंठभाई मेहता असतील, धनंजयराव गाडगीळ असतील, यांनी या महाराष्ट्रामध्ये सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर देशामध्ये सर्वाधिक सहकार हा ग्राम पातळीपर्यंत जर कुठे पोहोचला असेल तर तो महाराष्ट्रामध्ये पोहोचला. सहकारातनं समृद्धी येऊ शकते अशा प्रकारची व्यवस्था ही महाराष्ट्राने उभी केली आणि त्यातूनच एक मोठं सहकार क्षेत्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. आणि मला असं वाटतं की हेच कारण आहे की ज्यावेळी माननीय अमितभाईजींनी सहकारिता मंत्रालय स्वीकारल्यानंतर नवीन कायदा केला आणि या कायद्याच्या अंतर्गत देशभरामध्ये गाव पातळीपर्यंत सहकाराचं जाळं नेलं पाहिजे याकरता व्यवस्था उभी केली आणि सगळी व्यवस्था ही डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून सुलभतेनं त्या ठिकाणी सगळ्यांना उपलब्ध झाली पाहिजे अशा प्रकारचं एक अत्यंत आधुनिक आणि सुलभ असं पोर्टल तयार केलं. या पोर्टलचं उद्घाटन अमित भाई दिल्लीला देखील करू शकले असते, त्याचं उद्घाटन ते गुजरातमध्ये देखील करू शकले असते, पण खऱ्या अर्थानं सहकाराची पंढरी महाराष्ट्र आहे आणि म्हणून अमित भाईंनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातही पुणे जिल्हा हा या ठिकाणी निवडला आणि आज या पोर्टलचं उद्घाटन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात होत आहे. मी खरोखर आपल्या सगळ्यांच्या वतीनं अमित भाईंचे अतिशय मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे सहकारिता मंत्रालय हाती घेतल्यानंतर ज्या गतीनं त्यांनी बदल केले आहेत, आत्ताच अजितदादांनी सांगितलं की कशा प्रकारे इन्कम टॅक्सच्या संदर्भात वारंवार केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी डेलिगेशन जायचे आणि हात हलवत परत यायचे. केवळ मला तर अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही केवळ सगळे साखर कारखानदार सुप्रीम कोर्टातल्या सिनियर वकिलाची फी देण्याकरताच त्या ठिकाणी एकत्रित यायचो अशा प्रकारची आमची अवस्था होती. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एक डेलिगेशन घेऊन आम्ही माननीय अमितभाईजींना भेटलो आणि पहिल्या झटक्यात त्यांनी सांगितलं की मी याचा पूर्ण अभ्यास केलाय आणि ते म्हणाले की हे अतिशय चुकीचं आहे की शेतकऱ्यांना जास्त पैसे दिले म्हणून इन्कम टॅक्स लावायचा, हे मोदीजींच्या राज्यात मी चालू देणार नाही आणि हा सगळा इन्कम टॅक्स मी रद्द करीन. आणि केवळ त्यांनी इन्कम टॅक्स रद्द केला नाही तर तो तर केलाच, पण काही लोकांनी तो त्या वेळेच्या अडचणींमुळे भरला होता तोही ऍडजस्ट करण्याचं काम हे त्या ठिकाणी त्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांकरता एखाद्या सरकारने विचार केला हे कठीण होतं, कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा डेलिगेशन जायचे तेव्हा तेव्हा अर्थमंत्री सांगायचे कायद्यात बदल करावा लागेल, रेट्रोस्पेक्टिव्ह कायदा बदलता येत नाही, इन्कम टॅक्सचा कायदा आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत, पण अमित भाईंनी या ठिकाणी त्यांचं देखील व्यक्तिमत्व हे सहकारातनं घडलंय. सहकार क्षेत्रामध्ये अमित भाईंनी अतिशय चांगलं काम केलंय. ते सहकारी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून राज्य सहकारी बँकेवर
वेगवेगळ्या सहकार क्षेत्रात त्यांनी काम केलं असल्यामुळे सहकार काय असतो हे तंतोतंत माहिती असल्यामुळे अमित भाईंनी त्यातनं असा मार्ग काढला की त्या ठिकाणी वर्षानुवर्ष जे कोणाला जमलं नव्हतं ते झालं आणि हा इन्कम टॅक्स रद्द करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. एवढंच नाही तर आपल्या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना एनसीडीसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत करण्याचं काम असेल किंवा माननीय मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या साखर उद्योगाकरता झालेले अनेक निर्णय असतील की ज्याच्यामध्ये वेगवेगळे पॅकेजेस असतील, इथेनॉलच्या संदर्भातला निर्णय असेल, एमएसपीच्या संदर्भातला निर्णय असेल, या सगळ्या निर्णयांनी खऱ्या अर्थानं केंद्र सरकारचं सहकार विभागाकरता किंवा सहकार क्षेत्राकरता जी संवेदनशीलता आहे ती संवेदनशीलताच आपल्याला बघायला मिळाली. मगाशी अजितदादा असं म्हणाले की त्यांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे कारण ते महाराष्ट्राचे जावई आहेत, हे तर खरं आहे. पण एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगितली पाहिजे की माननीय अमित भाईंचा जन्म मुंबईचा आहे. त्यांची कर्मभूमी जरी गुजरात आणि देश असेल तरी देखील जन्मभूमी महाराष्ट्र आहे. आणि आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की अनेक काळ ज्यावेळेस ते राजकारणात नव्हते आणि उद्योग चालवत होते त्यावेळेस त्यांनी आपली फॅक्टरी देखील महाराष्ट्रात चालवलेली आहे. त्यामुळे काही काळाची कर्मभूमी ही देखील महाराष्ट्र राहिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली एक एक गोष्ट, एक एक जिल्हा, एक एक भाग हा त्यांना माहिती आहे. महाराष्ट्राची स्ट्रेंथ काय आहे ती त्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच जेवढे डेलिगेशन्स महाराष्ट्रातनं सहकार क्षेत्राकरता गेले त्या प्रत्येक डेलिगेशनला अत्यंत सकारात्मक अशा प्रकारचा निकाल त्या ठिकाणी निघाला. आता नवीन कायद्याच्या माध्यमातून मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीजला देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पारदर्शिता कारभारात आणण्याकरता मदत होणार आहे. अनेक अडचणी होत्या, अनेक वेळा तर कायद्यातली तरतूद नसल्यामुळे सोसायटी थेट लिक्विडेशनमध्ये निघून जायची आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा अडचणी तयार व्हायच्या. पण आता अशा परिस्थितीमध्ये लिक्विडेशनमध्ये जाण्याच्या आधी त्याच्यावर प्रशासक बसवून ती आपल्याला पुन्हा पुनरुज्जीवित करता येते का अशा प्रकारचे बदल देखील आता माननीय अमित भाईंनी कायद्यामध्ये करून घेतले. आणि त्यामुळे सामान्य माणसाचा जो पैसा अनेक वेळा त्या ठिकाणी बुडतो तो बुडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था देखील आता तयार झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं आपण मगाशी प्रेझेंटेशनमध्ये बघितलं जी फिल्म होती की आता आपल्या पॅक्सला मजबूत करण्याचा आणि अगदी शेवटची जी आपली प्राथमिक सहकारी सोसायटी आहे तिला मजबूत करण्याचा आज एक अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम हा केंद्र सरकारने हातामध्ये घेतला आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा शेवटच्या माणसापर्यंत सहकार मजबूतीनं पोहोचेल तेव्हाच खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की गावापर्यंत समृद्धी पोहोचेल. आज आपण बघत होतो की मोठ्या प्रमाणात गेल्या काही काळामध्ये आमच्या या प्राथमिक सोसायट्या हळूहळू रिडंडंट होत होत्या किंवा पर्यायी व्यवसाय न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी त्या केवळ मतदानापुरतं सीमित होत्या. काही ठिकाणी तर आम्ही असं म्हणायचो की पिशव्यातल्या सोसायट्या आहेत, त्या केवळ मतदान आल्या की सोसायट्या बाहेर येतात आणि बाकी वेळेस त्या सोसायट्या बंद असतात. अशा सगळ्या सोसायट्या पुनरुज्जीवित करण्याचं काम हे आता माननीय अमित भाईंनी हातामध्ये घेतलंय आणि अतिशय उत्तम कार्यक्रम त्याच्याकरता आता या ठिकाणी त्यांनी तयार केलेला आहे. आपण सगळ्यांनी तो फिल्म मध्ये बघितला की ज्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस हे आता त्या ठिकाणी मिळणार आहे. महाराष्ट्र में भी आदरणीय गृहमंत्री जी हम लोगों ने वर्ल्ड बैंक के साथ एक स्मार्ट प्रोजेक्ट शुरू किया है. इस प्रोजेक्ट में 10,000 गांवों में हमारे जो पैक्स है इनको हम एग्री बिजनेस सोसाइटी में कन्वर्ट कर रहे हैं और इनको ट्रेनिंग देकर और इनको वर्ल्ड बैंक के माध्यम से हम लोग वित्त पुरवठा देकर और एक सप्लाई चेन का हिस्सा बनाकर हम लोग डायरेक्ट हमारे किसानों को मार्केट का एक्सेस कैसे मिले इस प्रकार की योजना हमने इसको तैयार किया है और वर्ल्ड बैंक के माध्यम से हमने इसको शुरू किया है. लेकिन अब हमारी इस योजना को ज्यादा ताकत मिलेगी क्योंकि आपने जो योजना शुरू की इस योजना का कॉन्वर्जेंस जब हमारी योजना के साथ हम करेंगे तो मैं तो ऐसा मानता हूं कि जो स्वप्न
हमारे महात्मा गांधी जी ने देखा ग्राम स्वराज का, या जो स्वप्न हमारे राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज ने देखा ग्राम स्वराज का, उस स्वप्न को अब हम निश्चित रूप से पूरा कर पाएंगे, क्योंकि जो योजनाएं आपने अब तैयार की है इन सारी योजनाओं का कन्वर्जेंस हमारी योजनाओं के साथ करके मैं आपको यकीन दिलाता हूं हमारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी के नेतृत्व में हम निश्चित रूप से देश के अंदर पहला सबसे अच्छा मल्टीपर्पज एग्री बिजनेस सोसाइटी का मॉडल जो आपके मन में है ये महाराष्ट्र में करके दिखाएंगे और इसको पूरे देश में ले जाएंगे। इतना ही आज के इस मौके पर कहता हूं और आपका ऐसा ही स्नेह ऐसा ही प्यार महाराष्ट्र के प्रति बना रहे इसके साथ आपका बहुत बहुत धन्यवाद देते हुए मैं अपने शब्दों को विराम देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र।